नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्रसन्नजीत. मोटार कायदा वाहन अंतर्गत 1988 नियमानुसार सीट बेल्ट वापरणं हा कायद्याचा नियम आहे. परंतु बेच चालक सीट बेल्ट वापरत नाही आणि कायद्याची अंमलबजावणी देखील करत नाही आहेत. खाजगी वाहन चालक जे आहेत ते सीट बेल्ट जर वापरलं नाही तर त्यांच्यावर कायदा अंतर्गत कारवाई केली जाते. परंतु बेच चालकांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न खाजगी वाहन चालकांना पडलेला आहे. आम्ही तो हमेशा सीट बेल्ट वापरतो, पण आता नवीन BST जुनी BST आहेत त्यांना पण सीट बेल्ट आहे पण ती वापरत नाहीत. पण त्यांच्यावर काही कारवाई होत नाही पण आमच्यावर कारवाई होते. रूल हे सगळ्यांना एकसारखाच आहे पण ते काय रूल वापरत नाही पण आम्ही रूल हे वापरतो. आम्हाला कसं आहे, धोकादायक असते काय असते, त्यामुळे आम्ही सीट बेल्ट हे वापरतोच. आणि BST वर काय कारवाई होतच नाही, फक्त आमच्यावरच कारवाई होती. कानून ये सभी को सरीका होना चाहिए. BST वाले तो सीट बेल्ट नहीं पहनते, लेकिन हम लोग का हम खुद बोलते हैं कि हम गाड़ी में बैठने के बाद, गाड़ी स्टार्ट करने के पहले हम सीट बेल्ट लगा लेते हैं. और हमारे बाजू में जब भी राइडर बैठते हैं तो उनको भी पहला बोलते हैं कि वो बस सीट बेल्ट लगाओ, क्योंकि अपने दोनों की भी सुरक्षा हो सकती है. तो सुरक्षा के कारण सभी को सीट बेल्ट पहनना चाहिए राइडर लोग को, या BST वाले को तो पहला, क्योंकि वो लोग देखते नहीं गवर्नमेंट की गाड़ी है, चलो चलता है अपना चलता है. लेकिन कानून ये सभी को सरीका होना चाहिए. 6 महिन्यापूर्वी मी आपले सरकार या ॲपवरती तक्रार दाखल केली होती. जसे टॅक्सीवाले असतील किंवा खाजगी वाहनधारक असतील त्यांना सीटबेल्ट लावणं अनिवार्य आहे असं मोटर व्हीकल ॲक्टच्या अनुषंगाने सांगितलं जातं. आणि जर त्यांनी सीटबेल्ट नाही लावलं तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते. तर मग याच प्रशासनाची एक यंत्रणा आहे BST मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत चालणारी मुंबईमध्ये, आणि ते लोकसुद्धा सीटबेल्ट वापरत नाही. मग प्रशासनाची स्वतःचीच यंत्रणा असताना सुद्धा ते सीटबेल्ट वापरत नाही, मग त्यांच्यावरती कारवाई का नाही होत? यासाठीचं मी एक पत्रव्यवहार 6 महिन्यापूर्वी आपले सरकारवरती टाकलं होतं आणि ते ट्रॅफिक डिव्हिजन ह्यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याचं उत्तर मला आता असं देण्यात आलेलं आहे की वडाळा ते कुलाब्याच्या दरम्यान जेवढे पण BST आहे, BST चे वाहनं आहेत, त्यांना सीटबेल्ट, ज्यांना ज्यांना सीटबेल्ट आहे त्यांनी ते लावणं अनिवार्य आहे, आणि ज्यांना सीटबेल्ट नाही आहे त्यांनी ते अभियंता मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांना पत्र पाठवलं आहे की त्यांनी ज्या बसमध्ये सीटबेल्ट नाही ते उपलब्ध करून द्यावं. त्यासोबत ट्रॅफिक डिपार्टमेंटने आपल्या लोकांना, म्हणजे ट्रॅफिकचे जे कॉन्स्टेबल्स ऑफिसर जे कोणी असतील संबंधित अधिकारी, त्यांनासुद्धा आदेश दिलेले आहेत की जर कोणत्याही BST बस ड्रायव्हर जर सीटबेल्ट वापरत नसेल तर त्याला तुम्ही फाईन करू शकतात, असं एक त्यांनी नोटिफिकेशन पास केलेलं आहे. बेस्ट चालक हा प्रशिक्षित असतो, त्यामुळे जर बेस्ट चालकाने सीटबेल्ट वापरलं नाही तर बेस्ट प्रशासन अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात येते, अशी प्रतिक्रिया मनोज वराडे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली. जर बेस्ट प्रशासनाकडून बेस्ट चालकांवर कारवाई केली जाते तर अद्यापही बेल्ट चालक सीट बेल्ट का वापरत नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. यापुढे बेल्ट चालकांवर RTO ने देखील कारवाई करावी असं मत देखील मनोज वराडे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना प्रतिक्रिया दिली. बेस्ट उपक्रम ही जी अशी संस्था आहे की जे ज्या बस चालकांकडे, म्हणजे जे चालक आहेत बेस्ट उपक्रमाकडे बस चालक म्हणून पदावर काम करण्यासाठी अर्ज करतात, त्यांच्याकडे अवजड वाहन चालनाचा परवाना असणं आवश्यक आहे. म्हणजे वाहन चालकाचा परवाना देताना ज्या वेळेला तो वाहन प्रशिक्षण स्कूल, ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये जेव्हा बाहेर तो प्रशिक्षण घेतो, त्यावेळेला तिथे सीट बेल्ट जो आहे तो लावण्यासाठी प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सूचना पहिल्या प्रथमच देण्यात येतात. आणि त्याच्यानंतर तो ते लायसन्स जे RTO म्हणजे प्रादेशिक परिवहन जे संस्था आहे तिच्याकडून तो परवाना घेऊन जो BST येतो, त्याच्यामुळे तो प्रशिक्षित असा वाहन चालक आहे. त्याच्यानंतर बेस्ट त्याचे सगळे कागदपत्र पडताळून आणि त्याची वाहन चाचणी घेऊन त्यावेळेला त्याला त्या पदावरती नियुक्त केलं जातं. त्यावेळेला बेस्ट उपक्रमाच्या सुद्धा वाहतूक विभागाकडून त्याला आवश्यक त्या सूचना दिल्या जातात. त्याच्यामध्ये ओघानेच बस चालन करतेवेळी सीट बेल्ट लावणं ही सूचना देखील देण्यात येते.
त्यानंतर ज्या वेळेला तो लाईनवर काम करतो त्यावेळेला त्याने सीट बेल्ट वापरणं हे अत्यावश्यक आहे. तो जर वापरत नसेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई नियमानुसार केली जाते. आता ज्या प्रादेशिक परिवहन कार्यालय जे असतं, RTO ज्याला आपण म्हणतो, तर रस्त्यावर वाहन चालवत असताना ती बाब त्यांच्या अखत्यारीत येते. तर ते त्याच्यावरती त्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करत असतात आणि करू शकतात. बेस्ट चालकांनी जर कायद्याचा नियम तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं मत प्रादेशिक परिवहन उपायुक्त पुरुषोत्तम निकम यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं. सर्व बसच्या चालकांना सीट बेल्ट लावणं आवश्यक आहे आणि बेस्टकरता कोणती सवलत दिलेली नाही, त्यामुळे बेस्टच्या चालकांनी पण सीट बेल्ट लावलाच पाहिजे. आणि जेव्हा गाडी डेपोतून निघते तेव्हाच तिथं जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांनी त्या चालकाला डेपोतूनच बाहेर जाताना ते लावल्याशिवाय जाऊन देऊ नये, अशी व्यवस्था केली पाहिजे. आमच्या पथकांतर्फे जे रस्त्यावर नियमित कारवाई चालू असते त्याच्यामध्ये जर एखादी BST ची गाडी सापडली तर त्याच्यावर कारवाई निश्चित करता येईल. आता बघणं हे महत्त्वाचं ठरेल की RTO ने सकारात्मक भूमिका जरी मांडली असेल तर यापुढे बेस्ट चालकांवर कारवाई करण्यात येईल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर वाहतूक पोलीस गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट चालकांवर कारवाई का करत नाही या संदर्भात जनसंपर्क अधिकारी DCP घारगे यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यांनी गेल्या 2 दिवसापासून घुमजाव आणि ह्या विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे वाहतूक पोलीस आपल्या जबाबदाऱ्या ओळखून किती सक्षम आहेत हे यावरून स्पष्ट होतंय. प्रसन्नजीत जाधव, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.